नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज कामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट रिपोर्ट मध्ये। तसेच आज आपण पाहणार आहोत निफ्टीचं डेली, वीकली अँड याच्यामध्ये पुढच्या सोमवारी तुम्हाला काय करायचंय, हेही सगळं अनालिसिस आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ थोडा मोठा होईल, परंतु इन डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करेल। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सांगेल की ज्यांनाही स्टॉक मार्केटचे अपडेट्स ऑन द वे पाहिजेत, क्विकमध्ये पाहिजेत, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, कारण इथे सगळी माहिती तुम्हाला इन डिटेलमध्ये घेण्याच्या आणि विक्रीची माहिती मिळत असते। यामध्ये पहिल्यांदा मी सांगेल 17,465 आज निफ्टीचं क्लोजिंग आहे याच्यामध्ये। आता इथे जर पाहिलं तर तुम्ही, आज इतके दिवस तर मार्केटमध्ये काही मोशन नव्हता, त्यानंतर मागच्या सातवा दिवस आहे आज की जोरदार सेलिंग प्रेशर चालू आहे, मार्केट वरच्या लेवलला टिकत नाही, परंतु मार्केट एका थोड्या सपोर्टला येऊन थांबलेलं दिसतंय। तुम्ही जर पाहायला गेले तर 17,400 इथे सपोर्ट दिसतोय आजच्या क्लोजिंगनुसार, आणि हा वीक पूर्णपणे रेड आहे। मग पुढच्या वीकमध्ये काय होणार हे पूर्ण वीकचा एक अंदाज करूया आपण याच्यामध्ये। तर मला असं दिसतं याच्यामध्ये की निफ्टीचं जर मी एक वीकली कंडिशन याच्यामध्ये फॉलो केल्या, तर यामध्ये जोरदार फॉल होताना दिसतोय। 17,465 ही खूप महत्वपूर्ण लेवल निफ्टीमध्ये इथे तयार होतीये। आणि आणखीन एक गोष्ट मी याच्यामध्ये ऑब्झर्व केली निफ्टीमध्ये, की तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व करा याच्यामध्ये, की एक स्ट्रॉंग सपोर्टवर निफ्टी येऊन थांबलेला आहे। तुम्ही जर इथे ऑब्झर्व केलं तर जवळपास 2020 नंतरचा जी सपोर्ट लाईन आहे त्या सपोर्टला येऊन थांबलेली आहे, आणि या वीकमध्ये असं दाखवतंय की जोरदार फॉल येऊ शकतो। 17,400 नोट डाऊन करून ठेवा, 17,400 जर पुढच्या आठवड्यात ब्रेक करतोय तर निफ्टी खूप जोरदार पडेल। म्हणून तुम्हाला सांगितलं सोमवारी कदाचित शेवटची संधी असेल बाउन्सबॅक दिला तर, पॉसिबल एक बाउन्सबॅक येईल पडण्याच्या आधी, त्यानंतर तो जोरदार डाऊन साईडला खालच्या लेवलला येऊ शकतो। सर्वप्रथम तो 17,000 टेस्ट करेल, 450 पॉईंट खूप मोठी गोष्ट नाहीये त्याला। ओके, पुढच्या वीकमध्ये त्याचा टार्गेट असेल 17,000 टेस्ट करायचा। पूर्ण वीकचा अनालिसिस सांगतो तुम्हाला याच्यामध्ये, आणि तो 17,000 ही जर तुटतोय तर 15,200 तुम्हाला लवकर दिसेल अगदी मे एंडिंगच्या आधी। ही काय एक दोन दिवसातली गोष्ट नाहीये, मला असं वाटतं की एकदा तरी तो 15,200 टेस्ट करायला यायची शक्यता आहे। तर पाहूया ऍक्च्युली त्याच्यामध्ये काय दिसतंय मला। मला हा स्ट्रॉंग सपोर्ट दिसतोय येणाऱ्या काळामध्ये मार्केटला, इथपर्यंत येईल त्याच्या आधी तुम्हाला तो इथे सपोर्ट घेताना दिसेल। ओके, तर नोट डाऊन करून ठेवा, 17,000 तुम्हाला क्विक आहे जर 17,400 ब्रेक करतोय तर, आणि 17 ब्रेक करतोय तर 15,200 पुढच्या 3 महिन्याच्या आतमध्ये दाखवेल। रिझन काय येईल, युद्ध होईल, काय होईल, आपलं टेक्निकल स्ट्रॉंग आहे तिथे येणार। याच्यानंतर थोडं डेलीमध्ये पाहूया, ज्यांना सोमवारी इंट्राडे मध्ये ट्रेड करायचंय निफ्टीमध्ये त्यांच्यासाठी ह्या लेवल्स याच्यामध्ये असतील। पाहूया सोमवारसाठीच्या लेवल्स। यामध्ये तुम्ही जर पाहायला गेले तर मला असं दिसतोय की निफ्टी थोडा ह्या रेंजमध्ये एका खेळताना दिसतोय, म्हणजे इथे रेंज बाउंडमध्ये। आता इथे जर पाहिला गेलं तर खाली सपोर्ट पण घेतलेला आहे, एक चान्स असा पण आहे थोडा बाउन्सबॅक घेईल 17,700 आसपास सोमवारी, इनकेस जर इथून मार्केटने पंप केला तर 17,500 वर जर सोमवारी निफ्टी भेटतीये तर तो 17,700 म्हणजे 200 पॉईंट वर यायचा प्रयत्न करेल, कारण तिला 17,750 हा रेजिस्टन्स आहे। ओके, जर इनकेस 17,400 ब्रेक करतो तर ऍज पर गेलेल्या लेवल्स नुसार पुन्हा पुट मध्ये संधी मिळेल, परंतु मी सांगेल की गडबड करू नका पुट मध्ये, लगेच मोठी रॅली मिळणार नाहीये, कारण आता सध्या एखादी ड्रायव्हर न्यूज इम्पॉर्टंट आहे त्याला पडण्यासाठी, त्यामुळे थोडा सोमवारी तो फ्लक्च्युएट होईल। आज पण अपेक्षेनुसार गॅपअपच ओपनिंग दिलं होतं, सस्टेन नाही झाला, सोमवारीही तो रेंज बाउंड आणि थोडा पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करेल, आणि त्यानंतर तो मंगळवार नंतर पडायची शक्यता जास्त आहे। ओके, हे होतं निफ्टीचं अनालिसिस इन डिटेल मध्ये। यानंतर आपण थोडा आता बँक निफ्टीला पाहूया। बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय, बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही पाहायला गेले 39,909 शार्प क्लोज दिलेला आहे, मोस्टली सगळे सपोर्टला येऊन थांबलेले आहेत, मोस्टली दाखवत आहेत की इथून थोडा एक बाउन्सबॅक पॉसिबल आहे सपोर्ट पासून। मग आता जर तुम्हाला पुढच्या वीकचा प्लॅन करायचा आहे तर मी असं म्हणेन की व्ह्यू बेअरिशच पाहिजे, परंतु ही एक शेवटची संधी मार्केट देत असेल ज्यांनाही मोठ्या पोझिशन्स मधून बाहेर पडायचंय त्यांच्यासाठी। ओके, पॅनिक व्हायची गरज नाही, खूप मोठा सेल ऑफ नाहीये, ज्यांना अगदीच मोठा लॉस होईल त्यांच्यासाठी खूप सारे कंडिशन्स आहेत याच्यामध्ये। तरच जर तुम्ही याच्यामध्ये पाहिला तर याच्यामध्ये आपण वीकली मध्ये आलेलो आहोत, वीकली मध्ये पण मला असं दिसतंय की एक स्ट्रॉंग सपोर्ट लाईन इथे मला पाहू शकली होतो। ओके, इथे पहा, मला असं दिसतंय की 37,700 पर्यंत बँक निफ्टीला एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे। सोमवारी जर 37,000
नऊशेच्या खाली येतोय तो, किंवा अगदी 37,000 नऊशेच्या खाली नॉर्मली 850 पकडा, अजून एक 50 पॉईंट खाली घेऊ आपण. हे जर ब्रेक होत आहेत सोमवारी तर पुढच्या आठवड्यामध्ये आणखीन 1,000-1,500 पॉईंटचा फॉल येईल बँक निफ्टीमध्ये. पूर्ण वीकचा अंदाज सांगतो तुम्हाला, सोमवारसाठी नाहीये. ओके, तर 37,700 37,200 हे बाउन्स बॅक पॉईंट राहतील, कारण ही लेवल त्यांना ब्रेक करणं गरजेचं आहे. कोरोनापासून त्याने ब्रेक नाही केलेली, अजून तिथे सपोर्ट घेतोय, आणि हा जर सपोर्ट ब्रेक केला तर बँक निफ्टी तुम्हाला जवळपास मेच्या आसपास 32,000 ही दाखवेल. तो पुढच्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल, कारण हे तुम्हाला मी माझ्या आधीपर्यंतचे कुठलाही तुम्ही जर अनालिसिस बघितलं असेल 80-90% आपण हिट करतो प्रत्येक वेळी, 20% चान्सेस आहेत, कारण मार्केट आहे, मार्केट इज सुप्रीम, म्हणून तिथे आपण 100% नाही जाणार, परंतु लक्षात ठेवा हे लेवल्स येतोय, नोट डाऊन करा, व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. ओके, याच्यानंतर पुढे जातो मी तुम्हाला आणखीन छोट्या टाइमफ्रेमला, जेणेकरून ज्यांना पण सोमवारी इंट्राडे करायचं असेल त्यांनी काय केलं पाहिजे. तर मला असं दिसतंय इथे पण थोडा एका रेंजमध्ये खेळताना दिसतोय. ओके, ही रेंज मोस्टली डाऊन साईड अँड अपसाईड दोन्हीकडे पण क्लोज करायचे चान्सेस आहेत. जर तो 40,000 क्रॉस करेल, 40,000 क्रॉस करेल तर 40,000 कॉलमध्ये तुम्हाला संधी मिळेल वरच्या 250-300 पॉईंटसाठी. ओके, जर तो 39,750 किंवा अगदी मी सांगेल 39,850 ब्रेक करतोय तर खाली पुन्हा 39,700 पर्यंत खाली येण्याचा प्रयत्न करेल. परंतु मी सांगेल मार्केटचा व्ह्यू डाऊनच आहे, परंतु पुटमध्ये नका बसू, कारण पुटमध्ये खूप तो ट्रॅप करायचा प्रयत्न करेल, तो आता थोडा बाउन्स बॅक येणार आहे त्यासाठी. ओके, ट्रेंड नाही घेतला तर अति उत्तम राहील, परंतु वरची साईड एक्सपेक्टेड आहे, कदाचित तो सोमवारी गॅप डाऊन ही देईल, कदाचित पुढच्या 2 दिवसांमध्ये. एखादी खराब न्यूज आली तर कोणी त्याला डिनाय करू शकत नाही, परंतु थोडा अप इम्पॉर्टंट आहे ऍज पर डेटानुसार, ऍज पर टेक्निकलनुसार. ओके, याच्यानंतर आपण फिन निफ्टीकडे पण जाऊया, बऱ्याच जणांना फिन निफ्टी आवडते, त्याच्यासाठी निफ्टी फिन मध्ये आपण चेक करूया. याच्यामध्येही तुम्ही पाहिलं सपोर्ट, सेम कंडिशन आहे सगळीकडे, निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी तिघे पण सपोर्टला येऊन थांबलेत. चार्ट जर पाहिले ना सगळं मार्केट सेल ऑफ दिसतं इथे. ओके, मला असं वाटतं की 17,800 स्ट्रॉंग सपोर्ट झोन बनवलेला आहे फिन निफ्टीमध्ये, 17,800 खाली जोरदार पडेल. मग किती पडेल पुढच्या आठवड्यात ते पाहूया, याच्या टाइमफ्रेम चेंज करून आपण, की याच्या जर आपण विकलीमध्ये गेलो नॉर्मली तर मला असं दिसतंय की याच्यामध्ये पण पुन्हा जोरदार सेलिंग होताना दिसतंय. 17,800 खाली जर तो येतोय तर नॉर्मली तुम्हाला पुढच्या वीकमध्ये तो 17,800 खाली जवळपास 17,350 ही डाऊनसाईड तो दाखवू शकतो जोरदार. आणि सध्याच्या कंडिशनवरून दिसतंय की याच्यामध्ये सेलर्स ऍक्टिव्ह झालेले जोरदारपणे, तर बी कॉशियस राहा, 17,800 खाली पुन्हा डाऊनसाईड होईल पुढच्या आठवड्यामध्ये. फिन निफ्टीमध्ये 300-350 पॉईंटची आरामात मुवमेंट मिळेल 800 खाली. ओके, यानंतर इंट्राडे करायचे सोमवारी, त्यांच्यासाठी इन डिटेल्स मध्ये आपण पाहूया. याच्यामध्ये तोही रेंज मॉडेल, तुम्ही पाहिलं तिघांमध्ये काही फरक नाहीये, तिघे पण सेम आहेत, म्हणून नेहमी निफ्टी आणि बँक निफ्टी फर्स्ट. ते ज्यांना जमलं टेक्निकल शिका, म्हणून तुमच्या मागे का लागतो सगळ्यांच्या, टेक्निकल जमलं तर तुम्ही 70-80% प्रॉफिटेबिलिटीमध्ये राहणारच याच्यामध्ये, परंतु ते योग्य शिकणं गरजेचं आहे, कारण खूप जण करतात परंतु प्रॉपर वेने करत नाहीत, त्यामुळे ते मिस आउट होतं त्याच्यामध्ये. इथे पाहू शकता तुम्ही की इथे पण एक रेंज आहे, परंतु याच्यामध्ये पण 17,800 खाली 17,800 पुटमध्ये तुम्हाला चान्स राहील, आणि 17,950 वर जातोय तो किंवा अगदी 17,900 तर तुम्हाला तो 18,000 पर्यंत एक 100 पॉईंटची अप रॅली दाखवेल. ओके, अगदीच 18 ब्रेक करतोय तर 18,200 हार्डली पॉईंट भेटतील त्याच्यामध्ये, परंतु बाउन्स बॅक आला तर. दोन्ही साईड सांगतोय, मार्केट कुठेही जाऊ दे, आपण तिथे बसणं गरजेचं आहे. ओके, हे होतं निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी. तिघांचाही व्ह्यू असा आहे की तिघे पण स्ट्रॉंग सपोर्ट लाईन ब्रेक डाऊन केला तर जोरदार फॉल येईल अक्षरशः, आणि मार्केटमध्ये करेक्शन पाहायला मिळेल. मग एखादी न्यूज येईल, लोकांना वाटतं अमुक न्यूज आली त्यामुळे पडते, न्यूज वगैरे काही नसतं मार्केटमध्ये, ओनली टेक्निकल काम करणार इथे, त्याच्यावर फोकस करा. आता याच्यानंतर काही स्टॉक्सची चर्चा करूया आपण. या स्टॉक्समध्ये दोन सेलिंग साईड, दोन बाईंग साईडला पाहूया, परंतु हे तुमचं अनालिसिस लावायचं, मी फक्त स्टॉक सांगायचं काम करतो याच्यामध्ये. पहिला स्टॉक्स तुम्हाला याच्यामध्ये असेल डिक्सॉन टेक्नॉलॉजीज, खूप दिवसापासून पडतोय, 2796 चं आजचं क्लोजिंग आहे. आम्हाला थोडासा बाउन्स बॅक करताना दिसला याच्यामध्ये. मला वाटतं ज्यांना लॉंग टर्म साठी आहे ना, त्यांनी थोडा फोकस करा, थोडं डोकं लावा याच्यामध्ये. लॉंग टर्म साठी गुड अपॉर्च्युनिटी आहे याच्यामध्ये. प्लस सोमवारी जर तो 2800 वर दिसतोय, 2825 पर्यंत तो रॅली मारू शकतो, कारण याच्यामध्ये आता बुल्स ऍक्टिव्ह होताना दिसतात. 2 नंबरची स्क्रिप्ट असेल मार्केट जर बुलिश राहते तर, त्या स्क्रिप्टचं नाव आहे गेल लिमिटेड. गेन लिमिटेड मध्ये आम्हाला जोरदार ब्रेकआउट दिसलाय, 103.45 आजचं क्लोजिंग आहे. कदाचित सोमवारी थोडा डाऊन होईल, 102-101 पर्यंत येईल, आणि तिथून पुन्हा मुसंडी मारू शकतो. 104
चारच्या वर तुम्हाला पुन्हा एंट्री मारायची आहे. 104 वर 107 108 पर्यंत रॅली दाखवेल. जोरदार बाईंग येणाऱ्या दिवसामध्येही या स्टॉक्समध्ये पाहायला मिळू शकतं. याच्यानंतर जर मार्केट पडतंय तर त्यासाठी तुम्हाला एक नंबरची स्क्रिप्ट असेल ब्रिगेड एंटरप्राइजेस लिमिटेड. ब्रिगेडमध्ये आम्हाला जोरदार सेलर दिसले होते. आज 467 रुपयांचा आजचं क्लोजिंग आहे. 464 खाली पुन्हा सेलिंगमध्ये बसा गाडीच्या. 460 आणि 452 पर्यंत तुम्हाला डाऊन साईड भेटेल याच्यामध्ये. ओके, तसेच मित्रांनो याच्यानंतर 4 नंबरची जी स्क्रिप्ट राहील एपीएल अपोलो ट्यूब्स लिमिटेड. एपीएल अपोलो हा स्क्रिप्ट आहे आमची. याच्यामध्ये 1222.70 आजचं क्लोजिंग आहे. 1220 खाली पुन्हा सेलिंग जोरदार भेटेल याच्यामध्ये. अगदी 1200 आणि 1185 ह्या लेवल्स तुम्हाला याच्यामध्ये पॉसिबल आहेत फास्ट मध्ये. तर त्यामुळे स्टॉक्स दिलेले आहेत. जर एंट्री नाही भेटली मी दिलेल्या लेवलच्या वर तर घ्यायचं नाहीये. तुम्ही स्वतःचं अनालिसिस पण लावायचंय. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे इन डिटेल मध्ये मी तुमच्यापर्यंत स्टडी मांडायचा आज प्रयत्न केलेला आहे. तुम्हीही ह्या गोष्टी शिका. युट्यूबला कंपल्सरी जॉईन करा. तुमच्या मित्रांपर्यंत करा. ज्यांना वाटते आम्हाला अजून ऍडव्हान्स शिकायचे त्यांच्याकडे ह्या त्यांच्यासाठी सोल्युशन आहे. कारण शिकल्याशिवाय मार्केटमधून पैसा मिळणार नाहीये. मग ते युट्यूब मार्फत शिका, बुक्स मार्फत शिका किंवा ऍडव्हान्स कोर्सेस करा. तुम्हाला जे योग्य वाटते त्या दिशेने जावा. परंतु शिकणं ही प्रायोरिटी राहिली पाहिजे. तरच तुम्हालाही असे लेवल्स इन डिटेलमध्ये काढता येतील. मित्रांनो आशा करतो व्हिडिओची सगळी माहिती तुम्हाला समजली असेल. या व्यतिरिक्त काहीही शंका असतील तर तुम्ही आमच्या खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन विचारू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थांबूया, ते पुन्हा भेटूया सोमवारी संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद.